नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत तिरंदाज अथवा सर्पपक्षी या पक्षाबद्दलची माहिती. आपल्या सडपातळ मखमली सर्पदृश्य अशा लांबलचक मानेमुळे व अरुंद तपकिरी माथ्यामुळे इंग्रजीत स्नेक्स बर्ड म्हणून याची ओळख आहे. तिरंदाज याला इंग्रजीत डेव्हिल बर्ड सुद्धा म्हटले जाते. तिरंदाज या पक्षाची लांबी साधारणपणे 85 ते 97 सेंटीमीटर इतकी असून हा पक्षी जलाशयांवर आढळतो. हा एक पाण पक्षी असून याचे स्थानिक प्रमाण कमी आढळते. हा पक्षी पाण्यात पोहताना मानवर काढतो तेव्हा ती सापासारखी दिसते म्हणून याला सर्प पक्षी असे म्हटले जाते. या पक्षाचे शास्त्रीय नाव अहिंगा मेला नोगास्टर असे आहे. हा बगळ्या इतका पण पानकावळ्यासारखा काळा जलपक्षी असून त्याची उडण्याची पद्धत व एकूण स्वभाव सारखे असले तरी दोघांचे कुळ मात्र वेगळे आहेत. टोकदार भाल्यासारखी चोच, सडपातळ सापासारखी मान, मखमली तपकिरी डोके व मान, गळा पांढऱ्या रंगाचा व गळ्याच्या बाजूनी खालपर्यंत गेलेली पांढरी पट्टी, खांद्यांच्या पिसांवर निमुत्या टोकांच्या पांढऱ्या आऱ्या व पंखांच्या पिसाऱ्यांवर पांढऱ्या रेषा दिसून येतात. हा पक्षी आपल्या कुळाचे स्वतंत्रपणे प्रतिनिधित्व करतो. पिल्लाच्या पोटाखाली पिकट तपकिरी पिवळा पांढरा रंग, पिसाऱ्यावरच्या फिकट तपकिरी पिवळ्या कडांमुळे वरच्या पंखांवर चौकटीसारखी रचना व कार्मोरंट सारखा काळा रंग असून लांब गोलाकार आकाराची शेपटी असल्याने त्याची ओळख सहज पटते. कालवे, तळे, सरोवरे व संत नद्या या स्वच्छ पाणथळीच्या ठिकाणी तो एकट्याने किंवा छोट्यातल्या विखुरलेल्या थव्यांनी राहतो. क्वचितच हा पक्षी खाडी पट्ट्यात दिसून येतो. मध्यम आकाराचे मासे, जलचर प्राणी हे त्याचे आवडते खाद्य आहे. मासे पकडण्यासाठी पाण्यात सूर मारून अर्धवट पसरलेल्या पंखांनी माशांना संभ्रमात टाकत तो पाण्याखाली माशांचा पाठलाग करतो. यावेळी मागे पुढे होणारी त्याची मान भालाफेकीसाठी सज्ज असलेल्या खेळाडूसारखी दिसते, म्हणूनच त्याला इंग्रजीत डॉल्टर म्हटले जाते. दृष्टिक्षेपात आलेल्या माशांच्या दिशेने लागलीच आपली मान दाबळीसारखी पुढे आणून खंजिरासमान चोचीने तो माशाला अचूक पकडतो. मग पाण्याबाहेर मान काढत पकडलेल्या माशाला हवेत होऊन परत तोंडाकडील बाजूने चोचीत पकडून त्याला गिळंकृत करतो. मासे पकडून झाल्यावर व पाण्यातून बाहेर आल्यावर बऱ्याचदा पाणथळी एखाद्या खडकावर किंवा झाडाच्या शेंड्यावर पंख आणि शेपूट पसरून तो ते वाळवीत बसलेला दिसून येतो. कारण कॉर्मरंट प्रमाणे वॉटरप्रूफ नसल्याने त्याला ती वारंवार कोरडी करून नीट करावी लागतात. मासेमारीत निष्णात असलेल्या या तिरंदाजास आसाम व बंगालमधील काही धीवर जमाती पाणकावळ्यांप्रमाणेच स्वतःकरिता मासेमारीचे प्रशिक्षण देऊन पाळतात. पाण्यात पोहताना मोठ्या पाणकावळ्यांप्रमाणेच त्याचे जवळजवळ सारे शरीरच पाण्याखाली असते, तर सापासारखे दिसणारे अरुंद डोके व लांबसडक नागमोडी मान हीच तेवढी पाण्याच्या पृष्ठभागावर वळणे घेताना आपल्याला दिसून येते. शरीराच्या तुलनेत त्याचे पाय आखूड असून पायांची बोटे पातळ त्वचेने एकमेकांस जोडलेली असतात. पंख फडफडवण्यापेक्षा हवेत तरंगत जाणे त्याला जास्त आवडते. छिग्गी छिग्गी अशी कर्कश स्वरात रेकत ते एकमेकांशी संवाद साधतात. सरोवराकाठी वाळूवर चालताना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी ते आपले पंख फैलावून चालतात. मुख्य खाद्य मासे असल्याने नदी व तलावाच्या आसपास हे पक्षी एकट्याने किंवा जोडीने विखुरलेल्या थव्याने दिसून येतात व कर्कश आवाज करून एकमेकांशी संवाद साधतात. त्यांची उडण्याची पद्धत व एकूण स्वभाव नेहमी बरोबरीने असणाऱ्या पाणकावळ्यासारखेच आहेत. बगळे, कर्कोचे आणि त्यांच्यासारख्या इतर पक्ष्यांच्या बरोबरीने मिसळून तिरंदाज पक्षी अंडी घालतात. या पक्षाची वीण जून ते मार्चच्या कालावधीत असते. स्थानिक परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल होतो. पाण्यात किंवा काठावर असलेल्या झाडांवर अव्यवस्थित काड्या कुड्या रचून घरटे बनवून 3-4 अंडे घालून त्याचे दोघेही मिळून संगोपन करतात. तर मित्रांनो, ही होती तिरंदाज या पक्षाबद्दलची माहिती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.